हे एवरीवन, सौदाचं इष्ट मध्ये आज आपण समर स्पेशल असं पान शॉर्ट तयार करणार आहोत. खूप साधी सिंपल रेसिपी आहे, खूप छान आणि टेस्टी लागते, रिफ्रेशिंग असे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. रिफ्रेशिंग पान शॉर्ट तयार करण्यासाठी आपल्याला इथे खाऊचं पान लागणार आहे. नागवेलीची पानंही म्हणतात. तुमच्याकडे जी पानं अव्हेलेबल आहेत ती पानं घ्यायची आहेत. याच्यामध्ये पानाचे 3-4 प्रकार येतात. कलकत्ता पान, मगई पान, जी अव्हेलेबल आहेत ती घ्यायची आहेत. मी इथे 3 पानं घेतलेली आहेत, व्यवस्थित पाण्याने धुवून घेतलेली आहेत ती. सगळ्यात आधी आपल्याला या पानांचे हे देठ आहेत हे काढून घ्यायचे आहेत. हे पहा, देठ इथे काढलेले आहेत आणि तुकडे करून हे पान मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 3 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट आहे हे टाकून घेत आहे. 1 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे ती टाकायची आहे. 2 वेलच्या घेतलेल्या आहेत, हिरवी वेलची, ती टाकायची आहे आपल्याला. पिठी साखर साधारण 3 टेबलस्पून टाकत आहे मी इथे. दोन टेबलस्पून गुलकंद घेतलेला आहे हा टाकायचा आहे. तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असतील त्या टाकल्या तरीही चालतील आणि गुलकंद थोडा टाकला तरीही चालेल. आता आपण हे व्यवस्थित असं फिरून घेऊया. याच्यामध्ये आता आपण आईस क्यूब टाकून घेणार आहोत. 3 आईस क्यूब टाकत आहे मी इथे. आपल्याला हिरवा फूड कलर टाकायचा आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकायचा तरी चालेल, पण टाकल्यावरती छान रंग येतो. मी इथे थोडासा फूड कलर टाकत आहे हिरवा. परत एकदा आपण हे ग्राइंड करणार आहोत. उघडून पाहूया. हे पहा, आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. आता आपण छान असं ड्रिंक तयार करू याच्यापासून. आता आपण पान शॉर्ट तयार करणार आहोत. मी इथं दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण तयार केलेलं जे मिक्सर आहे ते टाकून घेणार आहोत. तुम्ही हे स्टोअर सुद्धा करू शकता, 5-6 दिवस व्यवस्थित राहील. आईस क्यूबमध्ये आईस सारखं स्टोअर केलं तरीही चालेल. आणि जेव्हा तुम्ही पान शॉर्ट तयार करणार आहात तेव्हा तुम्ही फक्त हे दुधामध्ये मिक्स करायचं आहे. किती क्वांटिटीमध्ये तयार करणार आहात त्यानुसार इथे टाकून घ्यायचं आहे. दूध टाकत आहे मी इथे, थंड दूध आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे आपल्याला. हे सुद्धा आपण छान फिरवून घेऊया. मी इथे याच्यात साखर टाकलेली नाही आहे. तुम्हाला अजून साखर हवी असेल तर थोडीशी साखर तुम्ही टाकू शकता. पान शॉर्ट इथे तयार झालेला आहे. हे पहा, दिसत असेल तुम्हाला मस्त असा छान कलर आलेला आहे. आता आपण एका ग्लासमध्ये सर्व करून घेणार आहोत. मी इथे मोठे ग्लास घेतलेले आहे. तुमच्याकडे छोटे ग्लास असतील तर त्याच्यातच सर्व करा, कारण छोट्या ग्लासमध्ये सर्व करतात पान शॉर्ट. आईस्क्यूब टाकलेले आहे दोन्ही ग्लासमध्ये एक एक. मस्त सुपर टेस्टी असं पान शॉर्ट इथे तयार झालेलं आहे. याआधी सुद्धा आपण चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे मॉकटेल्स, कोल्ड ड्रिंक्स वगैरे दाखवलेले आहेत, शेक दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. थोडस याच्यावरती मी डेकोरेशन साठी पान टाकत आहे. सौदाचं इष्ट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे येत राहील. आपलं रिफ्रेशिंग असं पान शॉर्ट इथे तयार झालेलं आहे.